विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे मोर्चा। राज्य सरकार विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला। संगमनेर येथील वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडत वीज बिल माफ करण्याची मागणी करून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील संगमनेर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आलाय। शेतीचे वीज कनेक्शन तोडू नये, वीज बिल माफ करावे अशी मागणी शेकडो आंदोलकांनी केली। गेल्या 2 वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी नाहीये, तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा अशी मागणी करत सरकारला केवळ वसुली करायचं माहीत आहे, या राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणे घेणे नाही असा घनाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। वीज वितरणची थकबाकी भाजप सरकारमुळे झाल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता। यावर विखे पाटील यांनी तनपुरेंचा समाचार घेतलाय। तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करतायत, आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का असा घनाघाती टोला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना विखे पाटील यांनी लगावलाय। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजलेत का? वसुलीतून यांना वेळ मिळतोय का? कोणतंही सरकार आलं तर शेतकऱ्याला मदत करतं, त्यामुळे तुमची वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असं आवाहन विखे पाटील यांनी थोरातांना केलंय। आघाडी सरकार बोगस सरकार, बोगस सरकार, फेकू सरकार, पंपे सरकार, लवाड सरकार। प्राजक्त तनपुरे यांनी केली। मराठा प्राजक्त तनपुरे आता नवीन मंत्री झालेले आहे, त्यांनी आता अभ्यास करण्याची गरज आहे की हे भाजपच्या काळात काय झालं। सरकार तुमचं आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये अशी कधी कोणा वेळ आली नाही, परंतु तुमच्या सरकारचं जे पाप आहे, तुम्हाला जर अनुदान मिळालं नाही अशी तुमची तक्रार असेल तर तुम्ही काय बांगड्या भरल्या का? तुम्ही तरतूद करा, तुम्ही अनुदान द्या ना। बस मागच्या सरकारवर आरोप करण्यापेक्षा, मागच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा तुमचं पाप झाकण्याकरता, तुमच्या कार्यक्षमता झाकण्यासाठी तुम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेला वेठीला धरताय। हे जे तुम्ही पाप करताय याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे। महसूल मंत्री देखील म्हणाले की महावितरण कंपनी जी आहे ती आपली आहे, शेतकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांना योजनेच्या स्वरूपात अनुदान माफी देखील देण्यात आलेली आहे, तरी जी वीज बिल आहे ती नियमित भरा असं आवाहन त्यांनी केलं। असं आहे की महसूल मंत्री त्यांना मुळात शेतकरी प्रश्न समजलेत का? त्यांच्या सगळ्या वसुलीमधून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहायला वेळ आहे का? ही जी विजेचे बिला सवलत देतो आपण, दुष्काळामधली, अतिवृष्टीमधली, ही तर अनेक वर्षाच्या स्थायी आदेशाप्रमाणे कोणतं सरकार आलं तर त्या ठिकाणी सवलत मिळतेच आहे। तुम्ही काय नवीन केलेलं आहे? पण तुम्ही आज जे पाप करताय की सरळ शेतकऱ्याचे वीज कापणी तुम्ही सुरू केलेली आहे ती तात्काळ बंद केली पाहिजे। तुमची वसुली तुम्ही थांबवा आणि जरा शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, एवढंच मला त्यांना सांगणं आहे। तोडली जाते आणि आज आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर आणि शेतकऱ्यांवर देखील आली आहे, काय म्हणाली या राज्य सरकारच्या कारभारावर? या सरकारचा जो कारभार चाललेला आहे, मुळात तो सत्तेवर आल्यापासनं शेतकरी विरोधी अशा प्रकारचा सरकारचा कारभार सुरू आहे। अधिवेशन होत नाही, अधिवेशनाला सामोरं जाण्याची यांची तयारी नाही। जे सर्वभाऊ सभागृह आहे, जे ज्या सभागृहामध्ये राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांची त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे, तिथे न्याय मिळाला पाहिजे, सरकार त्यापासून पळ काढतं आणि त्यामुळे आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही आहे। लोकशाही दिलेला आम्हाला जो अधिकार आहे, गेले 2 वर्ष झालेत, या कोणताच समाजाचा घटक या सरकारबद्दल सुखी नाही आहे। कोविडमध्ये लोकांना वारीवर सोडल्याचं चित्र आहे, अतिवृष्टी गारपिटीमुळे शेतकऱ्याला नुकसान नाही, पीक विम्याचे तकलौतू काहीतरी प्रकरण फक्त शेतकऱ्याला मोबदला देण्याचा प्रयत्न केला, व्यापारी वर्गाला, व्यावसायिकाला, छोट्या आमच्या रिक्षावाल्याला
दोन वर्षाच्या कोविडमध्ये उद्ध्वस्त झाला म्हणून कर्जदाराला कुठल्या प्रकारची सवलत नाही. मंदिरं बंद ठेवलेत, त्याचं आंदोलन करावं लागलं आम्हाला. आणि मात्र आज शेतकऱ्याकडे दोन वर्ष झाले आहेत, उत्पन्नाची साधनं नाही आहेत, सरसगट वीज बिल सरसगट वीज तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. निदान तुम्ही ज्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर वीज बिल माफ करू, हे तरी भान ठेवा. म्हणून शेतकऱ्यांची आता जी वीज तोडणीचा कार्यक्रम सुरू आहे त्याचा निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. सरकार अतिशय नियमबाह्य कृती करते. 100 युनिट मोफत देण्याची घोषणा ह्याच आघाडीतल्या मंत्र्यांनी केली होती, त्यांना विसर पडलेला आहे. दुर्दैवानं फक्त या राज्यामध्ये महावसुली चालू आहे, महापाप करण्याचं काम चालू आहे आणि शेतकऱ्याला नागवण्याचं काम सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.